अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेवर भाजपाने पूर्ण बहुमत प्राप्त केल्यानंतर लोकनियुक्त नगर अध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आजच्या पहिल्या सभेमध्ये उपनगर अध्यक्ष म्हणून अनिश शेख केलेवाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। तर स्वीकृत नगरसेवक पदांसाठी पुखराज डांगी, डॉक्टर अरविंद बोंडेकर, डॉक्टर इम्तियाज खान या तिघांच्या नावांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे। त्यामुळे या तिघांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड होणार हे जवळपास निश्चित झाले आहे। आजच्या विशेष सभेमध्ये मी माननीय अध्यक्ष माननीय मुख्य अधिकारी मॅडम आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व सन्माननीय नगरसेवकांचे आणि विशेषतः नियुक्त नगराध्यक्ष यांचे स्वागत करतो। मी सर्वप्रथम मुख्य अधिकारी मॅडमला विनंती करतो की त्यांनी नगराध्यक्ष मॅडमच्या मागे पाहतो, आता फक्त एक लोकनियुक्त शब्द लागू केला त्याच्यामध्ये त्यांचा कुठलं उच्चारण करते। आमचे डॉक्टर साहेब इथे उपस्थित आहे, गटनेता म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे, नगरपालिकेत स्वागत आहे। मी माझी म्हणजे विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साहेबांना पुष्प दिनांक 11 रोजी दुपारी 1 वाजता उपनगराध्यक्षपदाची निवड डिक्लेअर करण्यात आली। या निवडमध्ये आमचे मित्र अनिस भाऊ केलेवाले यांची उपनगराध्यक्षपदून म्हणून उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीबद्दल आम्ही त्यांचे सर्व त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो। यानंतर लगेच आम्ही स्वीकृत सदस्यपदी म्हणून डॉक्टर अरविंद बोंडेकर, डॉक्टर इम्तियाज खान आणि श्री पुखराजी डांगी यांचे काकाश्री या सर्वांचा आम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रस्ताव आज पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। येणाऱ्या पुढील बैठकीमध्ये त्यांची निवड ही डिक्लेअर होईल आणि सर्व आमचे अगोदरचे सर्व नगरसेवक 24 + 3 = 27 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष सर्व मिळून एक संघ आम्ही 5 वर्ष एक दिलाने काम करू। अस्सलाम वालेकुम, मैं शुक्र गुजार हूँ हमारे नेता का, हमारे माननीय गिरीश भाऊ महाजन जल संपदा विधान मंत्री के, मेरे जैसे एक साधारण कार्यकर्ता को और लोकल रोड पे रहने वाले इंसान को उन्होंने इतनी बड़ी पद देके बहुत ज़्यादा हमारे पे समाज पे हम पे और हम सब कार्यकर्ताओं पे हर जितने ग्रुप के लोग हैं इन पे बहुत बड़ा उपकार और एहसान किया है। हम जिंदगी भर तक भी ये एहसान उनका भूल नहीं सकते और हम उनको ख्वाबो ख्याल में भी हम उनके साथ ऐसा कोई विचार और भाग ऐसा कर नहीं सकते। हमारे समाज पे भी उन्होंने बहुत बड़ा ये उपकार किया है कि हम
एक साधारण लोगों को इतनी बड़ी पद देके उनकी खिदमत और समाज की खिदमत करने का मौका दिया, और हम इंशाल्लाह ये बात पे बहुत ज़्यादा खरे उतरेंगे कि हम हमारे समाज का, हमारे नेता का और हमारे कार्यकर्ताओं का और हम सब का फकर से सर ऊँचा करेंगे और काम करते रहेंगे और मेहनत करते रहेंगे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।